लाल मातीतली कुस्ती म्हणजे राजभवन सचिवालयानं विमान उपलब्धतेची खातरजमा करावयास हवी होती अशी माहिती समोर आलेली आहे. विमान प्रकरणात राज्य शासनाची चूक नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडनं. राजभवन सचिवालयानं खातरजमा करायला हवी होती असंही सांगण्यात आलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहे. दीपक, काय नेमकं स्पष्टीकरण देण्यात आलंय मुख्यमंत्री कार्यालयाकडून? तन्मय, राज्यपालांच्या विमान प्रवासावरून जो सगळा गोंधळ समोर झाला आणि त्याचबरोबर विरोधकांनी ज्या पद्धतीने सरकारला या विषयावर टार्गेट केलं त्याच्यानंतर आता मुख्यमंत्री सचिवालयाने या संदर्भात एक खुलासा पाठवलेला आहे आणि या खुलास्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की विमान वापरण्यासंदर्भातील कुठलीही परवानगी राजभवनला देण्यात आली नव्हती आणि तसं कालच राजभवनवर कळवण्यात आलं होतं. राजभवनच्या अधिकाऱ्यांनी खरं तर विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्याला परवानगी मिळाली आहे की नाही याची खातरजमा करायला हवी होती, मात्र ती खातरजमा या अधिकाऱ्यांनी केली नाही आणि राज्यपालांना घेऊन ते विमानतळावर गेले, त्यामुळे राज्यपालांचा खोळंबा झाला असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केलेला आहे. जी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी राजभवनातल्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात हलगर्जीपणा दाखवला आणि राज्यपालांना विमान परवानगी मिळाली नसल्याचं सांगितलं नाही त्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार आणि जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई होणार आहे अशा स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांचा झालेला अपमान अपमानाप्रकरणी हा खुलासा जो आहे तो मुख्यमंत्री सचिवालयाकडनं देण्यात आलेला आहे आणि परवानगी नव्हती राज्यपालांना विमान प्रवासाची आणि तसं कळवण्यात आलं होतं राजभवनला, हा सुद्धा खुलासा जो आहे तो मुख्यमंत्री कार्यालयाने आज केलेला आहे. नक्कीच, धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. राज्यपालांच्या विमान प्रवासावर सीएमओ कडनं खुलासा करण्यात आलेला आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे कृषी कायद्याविरोधातील आंदोलन अजून आक्रमक करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतलाय. बुधवारी संयुक्त किसान मोर्चाची बैठक पार पडली. यावेळी शेतकरी आंदोलकांनी 18 फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. 18 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 4 असे 4 तास हे आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलनकर्त्यांनी 12 फेब्रुवारीपासून राजस्थानच्या रस्त्यांवरील सर्व टोल वसुली करू नये असा निर्णय देण्यात घेतला. पंधरा वर्षावरील व्यावसायिक वाहनं थेट भंगारात काढण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे पहिल्या वर्षात देशात 70 लाख तर महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक वाहनं भंगारात निघणार आहेत. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि राज्य वाहन मालक चालक प्रतिनिधी महासंघाने याबाबतचा आढावा घेतलाय. या निर्णयाला ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे